हुजूर। क्या हुआ मुल्ला, अम्बा ने दर्शन किए मंदिर में? जी हुजूर, मैं बिल्कुल उनके पीछे ही था। कड़ी नजर रखो उस पर, कड़ी नजर। जी हुजूर। कहो क्या खबर लाए हो? रायगढ़ के लोग बातें करते हैं कि संभाजी की बेगम किसी को बिना बताए रायगढ़ से चली गई है। रायगढ़ से चली गई है? कहाँ चली गई है? जी लोग कहते हैं कि वो अपने मायके सिंगारपुर गई है। मायके चली गई है? पर सिंगारपुर के जासूसों को कुछ भी मालूम नहीं। सर, मैं क्या कहता हूँ, ये संभाजी की बेगम चाहे सिंगारपुर रहे चाहे रायगढ़ पर रहे, हमें उससे क्या लेना देना। हुजूर, वह जनानियों को मैं लेने तो गया, पर जनानियां? कौन जनानियां? वो मंदिर में बैठी थी, उन्हें मैं लेने तो गया था, पर वहां जाकर देखा तो दोनों जनानियां गायब। अल्लाह, कुछ तो गड़बड़ है। अम्बा की बेगम अचानक गायब हो जाती है और किसी को पता नहीं चलता कि वो कहाँ चली गई। उसके बाद मंदिर में दो जनानियां दिखती हैं। एक जनानी कहती है कि उसका शौहर, उसका ससुर हमें अच्छी तरह पहचानता है। ये मराठी औरत का ससुर, ससुर कौन? शिवाजी राजे और उसका शौहर। यकीनन ये संभा की बेगम हो सकती है। और फिर संभा अचानक मंदिर पहुंच जाता है बुतपरस्ती करने के लिए। संभा की बेगम छावनी की इर्द गिर्द है तो संभा उससे मुलाकात करने के लिए जरूर जाएगा, और वो भी उससे मुलाकात तो करेगी ही। या अल्लाह, तूने बैठे बिठाए इतना बेशकीमती नजराना हमें अता फरमा दिया, तेरा लाख लाख शुक्र एहसान है मेरे मौला। दादा साहेब, भेटले बहिणीसा? नहीं, आणि कशा भेटणार, तो मुल्ला पाठ सोडायलाच तयार नव्हता। पण तुम्ही पिटाळायचा ना त्याला? प्रयत्न केला आम्ही अक्का साहेब, पण तरी त्याने पिछा पुरवलाच। शेवटी नाही तर नाही भेटल्या येसुबाई। दिसल्या का तरी? दिसल्याही नाही। मग आता काही संकेत? काहीही स्पष्ट असा संकेत नाही। बहिर्जींना सुद्धा येसुबाईंचा ठाव ठिकाणा माहित नव्हता, आम्ही त्यांना सांगितलं। सोबत लाडी? लाडीच। लाडी आहे म्हटल्यावर काहीतरी संकेत सोडला असेलच। नाही अक्का साहेब, काहीच संकेत नाही, फक्त पायरीवर। एक जिलेबी ठेवलेली होती। जिलेबी? हो, अथनी गावात एक प्रसिद्ध जिलेबी वाला आहे, त्याचं नाव करीम लाला। त्याच्याकडूनच तर जिलेबी घेतली नसेल ना? तुम्हाला कसं माहित हा जिलेबी वाला? पाणक्या सांगत होता इथे चवदार जिलेबी मिळते, घेऊन येऊ का विचारत होता, आम्ही नाही म्हणालो। पण अक्का साहेब, जिलेबीचा अर्थ एकतर येसुबाई सुखरूप आहे की आणखी काही? जिलेबी ठेवून वहिनीचा निघून तर गेल्या नसतील ना? नाही अक्का साहेब, सहजासहजी माघारी जाणार नाहीत ते, काहीही करून त्या आम्हाला भेटणारच। कुठे कधी कशा हाच प्रश्न आहे। लाडी, काय हे अशी करतात का हेरगिरी? अगं हेर म्हणजे राजांचा डोळा, आणि तू तर डोळा फोडायला निघाली होतीस। कुठलीही पद्धत आहे? क्षण आपण कमवलेलं सगळं घालवून बसू, आणि उद्या यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर किती नामुष्की झाली असती माहितीये तुला? चुकलं माझ। चुकलं? कुणाला सांगितलं नाही, कुणाला निरोप नाही, कुणालाही न सांगता सवरता एवढी मोठी जोखीम घ्यायची काय गरज होती तुला?
अगं पुढं काय होईल एवढी तरी अटकळ बांधायची होती. हे म्हणजे तू आईत महत्वाचं माणूस छावणीत आणून सोडल्यासारखं झालंय. बहिर्जी काका, जे बोलायचं ते आम्हाला बोला. ही योजना आमची होती, ती नाहीच म्हणत होती, पण आम्हीच तिला अधिकाराचा धाक दाखवून इथे आणलं. पण हे केवढ्यात पडलं आता? आणि युवराजांनी कुठं कुठं लक्ष द्यायचं सांगा. ते काही नाही, महाराजांनी तुम्हाला तातडीनं रायगडावर घेऊन यायचा आदेश दिलाय. चला. पण युवराजांना न भेटता माघारी जायचं? नाही, युवराजांची भेट होणं शक्य नाही. तुम्ही जर छावणीत गेला आणि दिलेर खानाला समजलं तर लय मोठा घोटाळा होईल. चला. आम्ही छावणीत जाऊ शकत नाही, पण युवराज सर छावणीच्या बाहेर येऊ शकतात ना. कुठं येणार ते, कसं येणार? अहो पाळत आहे त्यांच्यावर. आता बघितलंय नव त्यो बाबा कसा त्यांच्या माग माग फिरतोय ते. सांगा कसं भेटणार, कुठं भेटणार? बहिर्जी काका, आम्ही युवराजांना भेटणार. अहो मी दोन गोष्टी सांगितल्या तर उत्तर दिग्विजयाचा विचार सोडून स्वराज्यात पुन्हा परत येतील ते. अहो समद खरंय, पण दगडाची साल निघती का कधी? नाही नव, दगडाची साल काढायला जाल तर टवक उडत्याल, नाहीतर दगड तरी फुटल. पण आम्हाला सांगा, युवराजांनी दिलेरखानाच्या छावणीतच राहायचं का? आबासाहेबांनी औरंगाबाद जालना मारला, शेहजादा येण्याचा बेतही फसला, मग हा योग पुन्हा येईल का? नाही, आता त्याला येळ लागल. मग हे सगळं युवराजांना समजून सांगायला हवं, खरी परिस्थिती त्यांना कळायला हवी. आज युवराज गडावर नसल्यामुळे कोणाच्या जीवात जीव नाही, मग त्यांच्या मागे नको त्या गोष्टींची राळ उडत राहते, आणि हेच आम्हाला नकोय. बहिर्जी काका, आम्ही इथे अविचाराने आलेलो नाही. आम्हाला एकदा युवराजांची भेट घेऊ द्या, एकदा युवराजांना भेटू द्या. सूर, यदि हम संभाजी की बेगम को हिरासत में ले ले तो? हाँ हुजूर, हम उसे हिरासत में ले लेंगे. बड़े ही बेवकूफ हो तुम. मुल्ला अहमद, हम शंभू राजे की बेगम को हिरासत में लेकर करेंगे क्या? वैसे भी वो छावनी के इर्द गिर्द है, छावनी में नहीं है. मान लो अगर हमारे सिपाहियों ने उसे पकड़ने की कोशिश करी और वो भाग गई तो क्या होगा हुजूर? मुल्ला अहमद, शंभू राजे गुस्से में आग बगुला हो जाएगा. ये बात आपने सही फरमाई. और शिवाजी राजे के तो गुस्से का कोई ठिकाना ही नहीं रहेगा, और फिर घायल शेर बड़ा ही खुखार हो जाता है. ये बात तो मेरे जहन में आई नहीं. मुल्ला अहमद, शिवाजी राजे की बहू यहाँ तक आती है, इसमें जरूर उसकी कोई चाल हो सकती है. और हमें शक है मुल्ला अहमद, उसकी फौज भी यहाँ कहीं आस पास हो सकती है. क्या लाभ हुजूर, फिर हम करें क्या? हाथ पर हाथ धरे बैठ के नहीं सकते. हाथ पर हाथ रखकर नहीं बैठेंगे हम मुल्ला अहमद. एक काम करो मुल्ला अहमद, तुम शंभू राजे के शामियाने के पहरे सारे हटा दिए जाए. सर ये क्या कह रहे हो आप? पहरे हटाने के लिए हम कह रहे हैं, निगरानी और कड़ी कर दी जाए. मुल्ला अहमद अगर पहरे सख्त नहीं हुए तो उसकी बेगम हर मुमकिन उससे मिलने की कोशिश करेगी ना? हाँ बिल्कुल करेगी. और अगर शंभू राजे ने अपनी बेगम से मिलने की कोशिश की छावनी से बाहर जाकर, तो उसे छावनी से बाहर जाने के जुर्म में गिरफ्तार कर लिया जाएगा. और अगर उसकी बेगम उससे मिलने के लिए छावनी में आई तो फिर तो हमारे लिए सोने पर सुहागा है. क्या दिमाग पाया है आपने? इसलिए तो हम दिलेर खान हैं, दिलेर खान. आपा आओ, कब से राह देख रही थी मैं. आओ, शंभू राजा की बेगम आप ही हो ना? सही पहचाना ना मैंने? दिल तो बहुत करता है लेकिन आरती उतार नहीं सकती, दिल तो बहुत करता है कि लेकिन जलेबी फोकट बांट नहीं सकती. आपा, बहुत खुश हूँ मैं, अब क्या बताऊ. आई सांगू नको आणि गडबड करू नको. मगाशी सांगितल्याप्रमाणे
आजची रात आणि उद्याचा दिवस राहतील आणि उद्या रक्षाला निघून जातील. मैं कुछ बोली क्या? अरे जिसने हमारे माँ बेटियों की इज्जत बचाई उसकी औरत हमारे घर आई, ये तो मेरा फर्ज बनता है. मैं ये धोखा मोल लूंगी. आइए. सुनो 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 अतनी गांव वालों सुनो, अगर बाहर गांव के मेहमान को किसी ने भी रखा है तो उसकी खबर कोतवाल को देनी होगी बिना इजाजत बिना परवाना. अगर किसी ने भी अपने दोस्त या अपने मेहमान को रखा है तो अंजाम मौत होगा. सुनो 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 अतनी गांव वालों सुनो. आइए आइए आप बैठिए मैं आती हूं. दिलेर खान तोंडी देतोय, याचा अर्थ त्याला तुम्ही आल्याचा सुगाव तर लागला नसेल ना? नाही लागणार, कारण एक सरदार सोडला तर कोणालाच ठाऊक नाही की आम्ही इथे आलो आहोत. नाही, दिलेर खान आहे तो स्वतःवरन स्वर्ग गाठणारा आणि तोंडी देतोय म्हणजे नक्कीच त्याला संशय आला असणार. ऐका युवराजनी, नका धोकापत करू. आता धोकापत करला नाही तर युवराजांना पुढे मोठा धोका होऊ शकतो. तुमचा काय निरोप असेल तो मला द्या आणि तुम्ही निघा. मी कसं बी करून युवराजांनी तुमचा निरोप देतो. निरोप देऊन चालणार नाही, भेटच महत्वाची आहे. युवराजनी मला बी काळजी वाटते, आपण इथं निघूया. नाही, आम्ही भेट घेणार हा आमचा वज्र निश्चय आहे. मान्य आहे, पर आता दोंडी ऐकली नव तुम्ही आणि याचीच पुढची पायरी म्हणजे आता प्रत्येक घराची झडती होणार. शिवाय दिलेरखानाचा माणूस मुलला युवराजांची पाठ सोडत नाही, भेट कशी होणार? ऐका युवराजनी, तुम्ही निरोप तरी पाठवा. ठीक आहे, पाठवतो निरोप, पर माझी एक अट आहे. कसली अट? धोका वाढलाय असं लक्षात आलं तर तुम्हाला ताबडतोब निघावं लागल. लाडी, ही जबाबदारी तुझी. जी. मला या मिठाईवाल्याच्या बेगमची भीती नाही, या मिठाईवाल्याची भीती वाटते. घाबरून त्यानं जर तोंड उघडलं तर हे दुकानदार व्यापारी लोक जरा भेदरट असते की त्यांची दुकानं रस्त्यावर असतात म्हणून. काका तुम्ही एक काम कर, गुप्त निरोप पाठवा. ठीक आहे. हालो, अतनी गांव की पहचान है यह, लीजिए. हुजूर, हाँ? आपके तंबू में भी पानी भरना है ना? हाँ हाँ हा। हुजूर ये चिट्ठी शंभू राजे को देनी है. दोन खेपा घेऊने पाण्याच्या तिकडं, तंबूत पाण्याचा टिपूस नाही. सरकार आंघोळी पांगोळी कशा करायच्या माणसानं? हुजूर मैं अभी भर देता हूं. हां लवकर. हुजूर हुजूर अब तो हद हो गई, इस पांडरे सरदार के तेवर कुछ ज्यादा ही बदले बदले से नजर आ रहे. क्या हुआ मुल्ला? हुजूर इस पांडरे सरदार का शंभू राजे के शामियाने में आना जाना बहुत हद तक बढ़ गया है. अच्छा ऐसा है? और इस बात को हम नजरअंदाज नहीं कर सकते खान साहब. इस वक्त पांडरे कहाँ है? हाँ होगा, श्री शंभू राजे के खातिर तवाजू में लगा होगा. मैंने अपनी आंखों से देखा, वहीं पर जा रहा था. नमक हराम पांडरे, चलो चलकर अभी देखते हैं उसको. चलिए. युवराज पान क्या दिलिया? आज बाजार बुटग्यासनी बंदी आहे म्हणून माझ्याकडे दिली. पांढऱ्या तिळात काळे तीळ, अतनीतल्या उंदराचं बीळ, मंदिराची पायरी कुंकवाची कोयरी,
पांढऱ्या तिळात काळे तीळ अत्नीतील उंदराचं बीळ मंदिराची पायरी कुंकवाची कोय. क्या है ये? लाइए दिखाइए. ये आपके लिए नहीं है शंभू राजे. जो चीज आपके लिए है इसलिए वो हमारे लिए भी है. लाइए. हुजूर क्या लिखा है खत में? खत में क्या लिखा है मुल्ला अभी पता चल जाएगा. पत्र खानसाहेब हे तुम्हाला खत वाटत त्यावर मजकूर मायना आहे की सही शिक्का आहे आहे काही? सर जरूर इस चिट्ठी में वो संदेश होगा. गुप्त संदेश. गुप्त संदेश असा उघडपणे पाठवला जातो. कमाल करता मुल्ला आहे मग. खानसाहेब तुम्ही ही अशी माणसं पदरी बाळगता म्हणून बादचा पतंगड होतो. साधी गोष्ट आहे. त्यात पांढरे तीळ काळे तीळ कुंकवाची कोयरी या सगळ्या चीज वस्तू आहेत. आम्ही पांढरेंना सांगून भांडारातून मागवत होतो तेवढ्यात तुम्ही आला. पांढरे तिल काला तिल कोयरी कायरी क्या है ये शंभू राजे? नजर काढण्यास. नजर उतारने के लिए. नजर उतारने के लिए. किसकी नजर उतारने के लिए शंभू राजे? आपकी नजर उतारने के लिए. एक बात बताइए इन सब बातों पर आप एतबार करते हैं? एतबार तर हम ही नहीं करत. फिर आमच्या भगिनी त्यांना आमची काळजी वाटते म्हणून ते आमची नजर उतरवतात. और आप नजर उतार लेते? अर्थात कारण त्या आमची केवळ बहीण नाही छत्रपतींची कन्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मातोश्रीं समान आहे. त्यांचा कोणताही शब्द आम्ही खाली पडू देत नाही. उलट अशा बहिणीचा शब्द झेलण्यासाठी आम्ही जीवाची ओंजळ केलेली असते. ठीक आहे ठीक आहे. पांढरे जी हुजूर. तुम शामियाने में नहीं आओगे. हुजूर आज के बाद तुम्हें यहां आने जाने की कोई जरूरत नहीं है. हुजूर मैं तर आज से तुम छावनी के बाहर की निगरानी करोगे समझे? जी हुजूर. पांडे सरदार बात आई समझ में? वह की. और दूसरी बात यह है शंभू राजे कि आज से आप जहां चाहें वहां आ जा सकते हैं. अपनी मर्जी से घूम फिर सकते हैं. हमने पहरा हटा लिया है. निगरानी आज से बंद. लेकिन एक बात याद रहे आप जो भी कुछ करें वो कानून के दायरे में रहकर करना. कानून तोड़ने की कोशिश मत करना. आपको जो चीज चाहिए जहां चाहिए जिस वक्त चाहिए हम पहुंचा देंगे आपको. ये हमारी जिम्मेदारी है. अल्लाह चलो. जी हुजूर. दादा साहेब. युवराज काय झालं? येसुबाईंनी पाठवलेली गुप्त संदेश असलेली चिठ्ठी दिलेर खान घेऊन गेला. काय लिहिलं होतं त्यात वाचलं तुम्ही? पांढऱ्या तिळात काळे तीळ अत्नीतील उंदराचं बीळ मंदिराची पायरी कुंकवाची कोयरी. दादासाहेब पांढरे तीळ म्हणजे आपले मावळे आणि काळे तीळ मोगली सैन्य. उंदराचं बीळ दिलेर खानाची छावणी. नाही अक्का साहेब याचा शांतपणे विचार करायला हवा. थोड अवघड आहे पण लवकरात लवकर अर्थ उलगडला पाहिजे. कारण गुप्त संदेश असलेली चिठ्ठी दिलेर खानाच्या हाती लागली. आपल्या आधी तो पोहोचायला नको येसुबाईंकडे. पांढऱ्या तिळात काळे तीळ अत्नीतील उंदराचं बीळ मंदिराची पायरी कुंकवाची कोयरी